हॅलो बाळांनो गोष्टींचा शनिवार यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत मी तुमची विद्या टीचर आज तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे ती गोष्ट आहे अम्मूची कोण बरं ही अम्मू अहो अम्मू म्हणजे अगदी तुमच्यासारखीच तिला की नाही तिच्या बाईंनी नाटकामध्ये काम करायला घेतलेलं आहे म्हणजे शाळेचं नाटक असेल ना तुम्ही कसं नाटकात भाग घेता तसंच गोष्टीचं नाव आहे अम्मुची उडाली भंबेरी. काय असतं रे भंबेरी म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला गोष्ट पूर्ण ऐकावी लागेल किंवा वाचावी लागेल पण गोष्ट सांगण्याच्या आधीची अजून एक गंमत सांगते हा जो नंबर दिसतोय ना त्या नंबरवर तुम्ही जर फोन केला तर तुम्हाला खूपच साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतील मग कोण कोण फोन करणार या फोनवर पैसे लागत नाही आ फक्त फोन करायचा आणि गोष्ट ऐकायची तुम्हाला माहिती आहे का मला कधी कधी कंटाळा आला ना मोबाईलवर बघायचा मग मी सरळ फोनच करते या फोन नंबरवर आणि मग खुशाल गोष्ट ऐकते खूप सुंदर गोष्टी असतात मी आपल्या ग्रुपवर त्या टेप केलेल्या गोष्टी पाठवल्यासुद्धा आहेत नक्की शोधा आणि ऐका पण तसं कशाला मी सांगते तुम्ही नक्की फोनच करा आणि तुम्ही स्वतः ऐका ना खूपच छान असतात गोष्टी हा फोन नंबर लिहून घ्या आणि या फोनवर तुम्ही जर फोन केला तर तुम्ही आज नक्की गोष्ट ऐका हा आणि मलाही सांगा की तुम्ही गोष्ट ऐकली म्हणून तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अम्मुची उडाली भंबेरी काय असतं भंबेरी मगाशी मी म्हटलं तुम्हाला त्याच्यासाठी ना ही गोष्ट पूर्ण ऐकावी लागेल म्हणजे तुम्हाला समजेल की भंबेरी म्हणजे काय असतं याच्या आधी की नाही मी तुम्हाला माझी एक गंमत सांगते मी एकदा लहान होते तेव्हा गावाला गेले होते आणि गावाला की नाही खूप थंडी होती दात कडकड कडकड वाजायला लागले वारा सुटला होता खूप गार आणि मग तेव्हा मी असं म्हटलं की काय वार गारा सुटलाय ना तर अशा बोलण्यातल्या गमती जमती होतात तुम्ही पुन्हा ऐकलं तर कळेल वार गारा सुटलाय ना असं नाही आहे तर गार वारा सुटलाय ना अशी गोष्ट आहे ती तर अशा बोलण्यातल्या गमती जमती कधी कधी गडबडीने होतात कधीकधी ना खूप थंडी वाजत होती ना मला तेव्हा म्हणून अशी गडबड झाली पण अशा गडबडी होतात अशी भंबेरी उडते तर या अम्मुची कशी भंबेरी उडाली आहे ते तुम्ही आज बघायचं आहे नाटका आधी अमू तिच्या ओळी पाठ करते आहे मिस मालतींनी छोट्याशा अम्मूला विचारलं अम्मु तुला सगळ्या ओळी पाठ आहेत ना आणि मग अमुने तिच्या मॅडमना त्या ओळी म्हणून दाखवायला सुरुवात केली काय होत्या त्या ओळी आता पुढच्या चित्रामध्ये बघूया राधा उडाली भुर्र 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 पोपट रडतोय वँ वे, वे वे राजा होतोय गार 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 हे टेबला नाश्ता तयार आहे ये बरं खायला <laughs> कळलं का तुम्हाला राधा कशी उडेल भुरभुर उडेल का पोपट रडेल का व्या 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 आणि राजा होईल का गार गार तो काय भातवरण आहे का गार व्हायला झालेली गडबड अम्मुच्या लक्षात आली आणि मग ती म्हणायला लागली यात काहीतरी गडबड आहे यात काहीतरी गडबड आहे आता तिने पाठ करायला सुरुवात केली राजा उडाला भुरभुर भुर्र भुर। टेबल रडतंय व्या 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 राधा होते गार 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 हे पोपटा नाश्ता तयार आहे ये बर <laughs> आता अमूला पुन्हा कळलं यात काहीतरी गडबड आहे ती गडबड तुम्ही शोधायची आहे टेबल उडाल भुर 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 राजा रडला व्या 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 पोपट होतोय गार 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 हे राधा नाश्ता तयार आहे ये बरं खायला अजूनही काहीतरी गडबड वाटतेच आहे अजूनही काहीतरी गडबड वाटतेच आहे मिस मालतीनं अम्मूला हाक मारली अम्मू आता तुझी वेळ झाली अम्मू आता स्टेजवर उभी राहून म्हणत होती पोपट उडाला भुर भुर भुर, राधा रडली व्या वँ व्या टेबलावरचं अन्न होतंय गार 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 हे राजा नाश्ता तयार आहे ये बरं खायला आता हे तुम्ही वाचून बघा बरोबर आहे का ते व्हेरी गुड खूप छान वाचलंत आता तुम्ही या फोन नंबरवर फोन करा आणि भरपूर गोष्टी ऐका आणि अशी गमतीशीर वाक्य तुम्ही पण शोधा आणि मला पाठवून द्या किती वाक्य कराल पाच वाक्य पाठवाल